कबनूर ग्राम पंचायत हद्दीतील मिळकतधारकांनी थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्राम पंचायत कार्यालयास सहकार्य करावे असे आवाहन उपसरपंच सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। कबनूर ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाचे 2,32,00,000 वीज बिल भरण्यात थकीत राहिल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले होते। त्यामुळे कबनूर गावातील पाणी पुरवठा 6 दिवस ठप्प झाला होता। ग्राम पंचायतीच्या वतीने 20,00,000 रुपये वीज बिल भरून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे। सन 2018-19 ते 2021-22 सालात 85,11,686 रुपये वीज बिल आले, त्यापैकी 72,76,000 बिल भरण्यात आले असल्याने चालू थकबाकी 12,35,686 इतकी आहे। 3 वर्षांच्या थकित रकमेला 66,83,941 इतके व्याज लागल्याने आज मी तिला 2,12,80,476 रुपये वीज बिल थकित असल्याने नागरिकांनी पाणीपट्टी व घरफाळा भरून ग्राम पंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन उपसरपंच सुधीर पाटील यांनी केले आहे। यावेळी ग्राम पंचायत सदस्य मधुकर मनेरे, सुधीर लिगाडे, समीर जमादार, ग्राम विकास अधिकारी गणपत आदलिंग आदि उपस्थित होते। ग्राम पंचायतीची पिण्याच्या संदर्भातले लाईट बिल ह्या वर्षी 72,76,000 हे ग्राम पंचायतीने MSEB अदा केलेले आहे। तरी अजून देखील आपल्याला 2,12,80,476 रुपये जे देणे MSEB आहे। तरी कबनूर ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा मिळकतधारकांनी तसेच घरफाळा मिळकतधारकांनी लवकरात लवकर आपला घरफाळा आणि पाणीपट्टी भरून कृपया ग्राम पंचायतीला सहकार्य करावे, जेणेकरून MSEB परत कबनूर ग्राम पंचायतीचे लाईट कनेक्शन तोडणार नाही याची दक्षता सर्व मिळकतधारकांनी घ्यायची आहे। आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी कबनूर ग्राम पंचायतीला सहकार्य करावे अशी मी आपल्याला आवाहन करतो।